रोहित पवार, शरद पवारांचे नातू। अजितदादांनी काकांची साथ सोडत भाजपसोबत घरोबा केला, पण रोहित पवारांनी काकांना साथ न देता आजोबांसोबत राहण्याचा निर्णय घेतला। रोहित पवार सध्या अडचणीत आले आहेत, कारण त्यांच्यावर ईडीची वक्रदृष्टी पडली आहे। पण रोहित पवारांनी आता ईडी कारवाईला तोंड देण्याची तयारी करत एक खेळी केली आहे। ज्याप्रमाणे शरद पवार यांना ईडीची नोटीस आल्यानंतर त्यांनी थेट ईडी कार्यालयात जाण्याची तयारी केली होती, तसाच काहीसा निर्णय रोहित पवारांनी घेतला आहे। रोहित पवार संचालक असलेल्या बारामती ॲग्रोवर ईडीने काही दिवसांपूर्वी छापे टाकले होते, तर आता राज्य सहकारी बँकेतील घोटाळा प्रकरणात ईडीने रोहित पवारांना समन्स बजावलं आहे। यावर रोहित पवारांनी ट्विट करत आपली भूमिका मांडली आहे। त्यामध्ये ते म्हणतात, ईडीच्या बातमीमुळे राज्यातून अनेकांनी फोन आणि मेसेज केले, या सर्वांचे मनापासून आभार मानतो, पण काळजीचं काहीही कारण नाही। कोणत्याही अधिकाऱ्यांची चूक नसते, तर ते केवळ आदेशाचं पालन करून त्यांचं काम करत असतात, म्हणून त्यांना सहकार्य करणं हे आपलं कर्तव्य आहे। आजपर्यंत सर्वच यंत्रणांना सहकार्य केलं आणि यापुढेही राहील। म्हणूनच ईडीला विनंती केली आहे की मराठा आरक्षणाचा विषय महत्त्वाचा असून राज्यभरातून आंदोलक मुंबईत येत आहेत, या पार्श्वभूमीवर 24 तारखेऐवजी 22 किंवा 23 तारखेला चौकशीला बोलवावं तशी माझी तयारी आहे। मला अपेक्षित आहे की ईडी ही विनंती मान्य करेल, या शब्दात रोहित पवारांनी आपली भूमिका मांडली आहे। एकीकडे ईडीला सहकार्य, मुदतीआधी चौकशीला सामोरं जाण्याची तयारी आणि मुंबईतील मराठा आंदोलनाची आठवण अशी खेळी करत रोहित पवारांनी आता ईडीलाच भुजकाळ्यात टाकल्याची चर्चा सुरू झाली आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।